कणकेचे दागिने बनवलेत ना? हो किमया आले. थँक यू. आता मूर्ती आसनावर ठेवा. आता अक्षता बाहेरच्या आहेत. शिवमंगला गौरीभ्या नमः सुप्रदिष्ठितमस्तु. मंगळागौरीची ही पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत. एका दिवसासाठी का होईना, पण निषाद माझा पती होता. माझ्या नशिबात पुन्हा ते सुख नाही, पण म्हणून काय झालं? या मंगळागौरी समोर निषादसाठी प्रार्थना करूच शकते मी. देवी मंगळागौरी, एका दिवसाच्या आमच्या संसाराच्या जोरावर ही प्रार्थना करते. माहिती आहे की तो संसार फक्त नाटक होत, पण त्या नाटकातली ही पात्र मात्र खरी होती. त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावनाही तितक्याच खऱ्या आणि प्रामाणिक आहेत. देवी मंगळागौरी, तुझ्याकडे एक मागणं आहे. माझ्या निषादला सांभाळ. साधा आहे तो. मी आज आहे, उद्या नसेल, पण त्याला मात्र उदंड आयुष्य दे, यश दे, सुखात ठेव. विनीतच्या वाटेकडे डोळे लावून बसलीस हो ना?
तसं नाही का पण विनीत आला नाही ना अजून यायला हवा होता एव्हाना अगं पण आम्ही सगळे आहोत ना आणि त्याचं काय काम आहे आज इकडे तसं नाही का पण तुला खरंच विनीत शिवाय चैन पडत नाहीये की काय अगं पण त्याला चैन पडतंय ना हिच्याशिवाय केव्हाच आलाय तो तो आल्या आल्या शशुदानी त्याला त्यांच्या गोटात घेतलंय विनीत आला मग मला का नाही भेटला अजून काय करेल बिचारा त्याला येऊ देत नसतील ना इथे ए अगं तुम्ही बोलत काय बसलाय चला चला खेळायला चला 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 लवकर काय काय कुठे नाही जायचं अरे आज जाऊन येतो ना लगेच नाही पाच मिनिटं देतो पाच मिनिटं नाही पाच मिनिटं नाही शशांकने नाही सांगितलं ना नाही अरे माझ्या पहिल्याच बायकोची मंगळा गौरी रे म्हणजे माझ्या बायकोची पहिलीच मंगळा गौरी रे मी येतो ना जाऊन लगेच पाच मिनिटात नाही नाही जायचं एकदा सांगितलं नाही जायचं माझी पण बहीणच आहे ना ती काय स्वाभिमान वगैरे आहे की नाही नाही जायचंय स्वाभिमान ठीक आहे आत नाही जायचं हा नाही जायचं लपून बघायचं बाहेर बेस्ट आयडिया आहे आपण लपून बघू काय दादा काय लपून काय बघू लपून काय बघू नाही जायचंय त्यांनी आपल्याला बोलवल्याशिवाय आपण नाही जायचं म्हणजे नाही जायचं ठरलंय पण त्या बुधवाला आल्याच नाहीत तर त्या बुधवाला आल्याच नाहीत तर असं कसं होईल येतील त्या नक्की येतील बोलवायला अरे आपल्या शिवाय पण त्यांना सुन्न सुन्न वाटतच असणार ना त्यातलं काय पण वाटत नाही त्यांना बाकीच्यांना येत नसेल श्रेयाला येत असेल माझी आठवण नाही करे त्यांना तसं काय पण वाटत नाही गे ए किमया आहे ना किमया आपल्याला मिस करत असेल येईल ती बोलवायला बघ किमया तर इथं लय खुश आहे त्यांच्या मैत्रिणी आल्यात नाही मैत्रिणी आल्यात सगळे आल्यात नाही दोघी कोण 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 दोघी आल्यात एक कोणतरी वेगळीच आहे आणि एक ती कोकिला बेन कोण कोकिला बेन कुहू आली अच्छा कुहू आली कुहू आली एक नाव आहे का कु बघ किमया मी म्हंटल होत ना घर झालं ना पूर्वी सारखं मी पण म्हंटल होत वेडीला अरे आता काय आज मी येणार म्हणतार काश्मीर प्रश्न पण सुटला असता माहिती तू खूप ग्रेट आहेस तुझं प्रदर्शन नको मांडायला घरात सगळे किती आनंदात आहेत ना आणि तुम्ही आलाय तर आता जास्तच मजा येईल चला चला खेळूया नाही नाही आम्हाला नाही येते सगळं खेळता मी शिकवतो चला या या पण चला ना वेलकम 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 अब हम यहाँ आए हैं मशहूर जगह शुभम करोती और यही है वो मशहूर हॉल महाजन फैमिली का जहाँ पे औरतें जम के
मंगला गौर खेलती है। तो गौर से देखिए, ये मंगला गौर शशु, ये है अनुजी। अनु मैडम, ये टीवी पे लाइव दिख रहा है, टीवी पे हो आप, टीवी पे हो, बोलो बोलो, मंगला गौर के बारे में अनुजी बात करेंगी। अनुजी आप टीवी पे है, जरा बताइए मंगला गौर के बारे में हमारे दर्शकों को प्लीज। ठीक है, अब हम जाते हैं हमारी स्वीट मेहमान कुहू जी के पास। कुहू कहाँ है? यहाँ तो कुहू जी, आपको कैसा लग रहा है यहाँ महाजन फैमिली में आके, बताइए। अच्छा लग रहा है। अरे डरिए मत, बताइए आप, एक मिनट आगे, डरिए मत, बताइए आप। आगे की बात, कट 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 कट, काय झाले की मैं? काय करताय तुम्ही? काय म्हणजे आम्ही मदत करायला आलो ना तुमची। ही कसली मदत? ये बघ, आम्ही काय करणार आहोत माहिती का? आम्ही मस्त पैकी ना या मंगळागौरचं शूटिंग करणार आहोत आणि मग त्याची सीडी बनवून सगळ्यांना वाटणार होतो। ती सुद्धा एकदम अशी फ्री फ्री फ्री, म्हणजे एकदम छान सुरेचं म्युझिक लावून वगैरे। मग खूप खूप छान शूटिंग करते, त्यामुळे आता कॅमेरा तिच्याकडे द्या, शूटिंग ती करेल। ए आणि मी सनई वाजवेन। हा चला द्या, म्हणजे पोलीस स्टेशनात आरोपीच्या वस्तू जमा केल्यासारखं झालं। अपमान आहे हा, खूप मोठा अपमान आहे। आपण या अपमानाचा इथेच बसून विचार करूया। आता तुम्ही बाहेर जाताय की? अजी काकू चला बाहेर आपण नवा व्यापार करूया। हा चालेल चालेल, पण इकडे तू आणि मी पार्टनर। हा चालेल। काय चाललंय काका? आम्ही व्यापार करणार आहोत, मी आणि अण्णा पार्टनर आहोत। बाबा तुम्ही पण घ्या ना। मी आणि व्यापार? नको रे बाबा। बाबा असं काय करतायत, आपण रोज खेळतो का? प्लीज बाबा चला ना। अरे पण मी एकटा कसा खेळणार? तू आणि अण्णा पार्टनर वर्सेस मी एकटा, मला व्यापारात कोणी पार्टनर नको। तुम्हाला पार्टनर आहे ना अरुण काका? मी अरुण काका तुमचा पार्टनर बोलेल ना मोहित? ए नाही नाही मोहित, काय आज प्रेस मध्ये एवढं काम होतं ना मला की मला खूप दमायला झालं रे, हे खेळ वगैरे नाही होणार माझ्याच्यानी आता। चल ना प्लीज अरुण काका, अरुण काका प्लीज चल ना, हा काय मैदानी खेळ नाहीये, या तुला दमायला नाही होणार। अरे पण आणि या झलकाते पण नाही आले, नाही तर मी प्रशांतला खेळायला घेणार होतो। प्लीज चल ना। खेळ रे अरुण, कशाला त्याचं मन मोडतोस? आणि तुला काय खरा व्यापार करायचा नाहीये, खेळ खेळायचा फक्त बस। हा तुमची कुठली का रे? माझी। हा तुझी, तुझी कुठली रे? ही तुझी ठेव इथे। पैसे माझ्याकडे नकोत। अरे चल चल, व्यापारामध्ये उतरलोय, ते का हरण्यासाठी काय, आम्ही जिंकणार बघ तू। यस चला। या 2 3 4 5 6 7 8 9 10 11।
उकडते रे. बरं वाटलं. अरे डोळे दुखतात ना, दुखू दे. हो हो झालंय सगळं. अग हो मी काढून ठेवलंय ताटात. क्या है ये तो मुझे यही घर लग रहा है. पता तो यही था ना शुभम करोती का. बाहर यही नाम लिखा था. अग भाई कौन तुम्ही? कोण हवाय तुम्हाला? कोण नाही जातो मी. बघा शर्मिली है. मंगळागौर, मंगळागौर है ना, उसके लिए आए हम. महाजन बाजी आप है. ईशा आश्री आप है. महाजन तो है ना. हाँ. महाजन का घर यही है ना. हो हेच आहे. पण तुम्ही कोण? रिश्तेदार. रिश्तेदार? शमा म्हणजे किमयाची मैत्रीण ना. पण शमा नाही आहे इथं. क्षमा करा. मतलब पता है हमें, इसलिए तो हम आए हैं. मतलब वो नहीं आ सकी ना, इसलिए उसी ने हमें भेजा है. अच्छा म्हणजे मंगळागौरी साठी आलात तुम्ही. मंगळागौर, मंगळागौर. अरे वा, या ना आत या. किती अच्छी आहे ना आई. आई आई आई. चलो प्रतिमा, चलो कमीना, कमीना चलो. बैठो बैठो. शुक्रिया. मैं किमया को शोधती हूँ. मतलब ये दोनों कह रही है कि किमया को मत ढूंढो. आज जिनकी मंगळागौर है ना उनको बुलाओ. ठीक है मैं उनको बोलावती है. अब बैठो. कितना अच्छा हिंदी है. अगं काही नाही, किमयाची मैत्रीण ना शमा, तिचे रिश्तेदार आहेत आपल्याच. खेळा तुम्ही, खेळा. कितना अच्छा माहौल है, कितनी खूबसूरत पोटिया है. अरे त्या पोटिया वगैरे जाऊ दे, ज्यांच्यासाठी आलोय त्या कुठे आहेत? त्या कुठे आहेत? त्या कुठे? काय हो कावळे काकू? मला सांग, मंगळागौरीला बोलवलेल्या सगळ्या जणी आल्या. हो, न बोलवलेल्या तिघी जणी सुद्धा आल्या. पण अलका कुठे दिसत नाहीये ते. का बोलवलंच नाही? तुम्हाला काही वडे वगैरे आणू? अजून छान झालेत ना भाजणीचे वडे. नको, खाल्लेत भरपूर. कमाट, एक दोन तीन चार पाच भाडं आहे 3,500 रुपये. यस, निघालो 3,500 रुपये. निघालो 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 निघालो. देव देव दे 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 दे. यस, बघ बघ मोहित, आमचा बिझनेस केवढा वाढलाय बघ. आता या तिन्ही ठिकाणी घर बांधणार मी आणि तुमच्याकडनं 10 पट भाडं वसूल करणार. अरे काका, अण्णा सांगा ना याला. अरुण, घर बांधायचं म्हणतोयस पण घर बांधायला पैसे कुठे आहेत तुमच्याकडे? अरे घर म्हटलं की पैसे हवेत. अरे पैशांची सोय अशी होईल अण्णा, डोंट वरी. ही जी फुटकळ गाव आहेत ना, ती गहाण ठेवेन मी. काय गहाण? बरा आहेस ना तू? हो गहाण. अहो रिस्क घेतल्याशिवाय व्यापार कसा खेळता येईल मला?
मला आमची कंपनी सगळ्यात मोठी करायची आहे, सगळ्यात श्रीमंत. म्हणजे अंबानी बंधूंची ती कंपनी आहे ना तशी. अरे पण अंबानी भावांमध्ये भांडण आहे ना आता. आपण आपली ही गाव गहाण टाकू बँकेकडे आणि मग यांच्याकडनं सगळे पैसे वसूल करून मग सोडवून घेऊ ती. हो तसंच करू, सोडवूया पुन्हा. काका रुल माहितीये ना तुला, एकदा गाव गहाण टाकल्यावर गहाण गावाची किंमत आणि भाडं अर्धच मिळत, फक्त 50%. 50% नाही 40%. अरे खेळा ना पुढे, कोणाचा डाव आहे अण्णा? अहो तुमचा डाव आहे, खेळा खेळा खेळा. चला अण्णांचा डाव आहे. अण्णा आपल्याला 7 पाहिजे. सात 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 ये सर. 2 3 4 5 7 7 फंक्शन तुम्हारा ही है ना लड़की जी? बड़ी प्यारी लग रही हूँ. हाय हाय मैं मर जावा, कितना अच्छा शर्माती हो तुम. तुम्हारा शौहर किधर है? सुना है वो बहुत हैंडसम है. कहीं भाग तो नहीं गया फिर से? हाँ नहीं, उसकी आदत है ना भागने की. तुम्हें भी तो लेकर भागा था, फिर से भाग तो नहीं गया किसी लड़की के साथ? तुम जेनी हो ना? नहीं समझदार हो तुम. नहीं इतने खूबसूरत हो मतलब कोई हो तुम. ऐसे क्या देख रहे हो घूर घूर के? क्या तुम्हारी भी पहली मंगला गौर है क्या? इतनी सच धज के आई हो? भाभीओ प्लीज जरा ठहरिए. तुम्ही मगासपासून म्हणताय की तुम्ही शमाचे नातेवाईक आहात, पण नातेवाईक म्हणजे नक्की कोण? तुमचं नाव गाव काय? छोडो नाम में क्या रखा जाने दे, छोडो. असं कसं? नाव नाही कळली तर आम्ही तुमचा उचित मान सन्मान कसा करणार? ओके नाही चाहिए. अरे दीदी पण काय दीदी बताओ, दीदी बताओ बताओ. हम ना मेरा नाम है अमीना, अमीना, और हम शमा के चाची की फूफी के मौसी के बेटी है, बेटी है. और ये कौन है मालूम है? कौन? यही बताएगी दी? मैं मैं दादी 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 दादी, दादी. अरे पर शमला आजी नहीं है. ये बहुत दूर की दादी है, बाइंदर रहती है. वाह फारच जवळची पण गुंतागुंतीची नाती आहे तुमची. जरा बुरखे काढता का तुमचे? क्या बुरखे दिए तुम? मामा कौन? बुरखा नहीं निकालेंगे हम, मामू के नहीं है. बिल्कुल नहीं, सत्ता बनाई है. क्यों क्या हुआ? यहाँ पर सब जनाना ही तो है. अरे म्हणजे बायका धावपा धावपा आजी धावपा.
यांना शरम आती है। एक दोन तीन। विनीत तरी मला वाटलंच होत, मला संशय आलाच होता। कोणाची आयडिया होती रे ही? मालकची होती, मालकची आयडिया होती, मालकची आयडिया, मालकची आयडिया। एक दोन तीन। नमुनेत नाही के? मला तर खूप मजा येते यार। त्या दिवशी यापेक्षा जास्त मज्जा केली असेल ना तुम्ही? कधी? किमया तुझ्याकडे राहायला आली होती ना तेव्हा। किमया माझ्याकडे राहायला आली होती कधी? केव्हा? समो को लवकर या ना इकडे। आलो आलो येतो। आता सापडली असतो किमया, आता नाही सुटलं। मूर्ख आहेस तू, तुझ्यामुळे आम्ही लटकलो। नाहीतर काय? अरे मी कधी साधं कॉलेजच्या नाटकात सुद्धा काम केलं नव्हतं रे। तुझ्यामुळे डायरेक्ट बाई झालो आणि सासरच्यांसमोर लाज काढून घेतली मी। काही लाज वगैरे गेलेली नाही, तुम्ही दोघं घाबरटात ना म्हणून पकडले गेलो आपण। हो आपल्या घरातल्या बायका एवढ्या मूर्ख वाटल्या की काय? काही नाही, आम्हीच मूर्ख, तुझं ऐकलं ना। हो रे, आता हक्काच्या बायकांपासून दुरावलो आम्ही। अरे कुठे फिरशील ही पाप? अरे आपल्या झालेल्या अपमानाचं काय, तो विसरला? खड्ड्यात गेला तो अपमान। दादा असं काय करतो? अरे आपण सहज घुसू शकतो आत, माझ्याकडे एक सो एक प्लॅन आहे। नको नको, तुझा एकही प्लॅन नको आम्हाला। तुला काय जात आहे सांगायला? आमच्या बायकांची लग्न झालीत रे आमच्या बरोबर। आमच्या बायकांच्या मंगळा गौरी आहेत रे आज इथे। आम्हाला त्यांचं कौतुक आहे आणि आता आताही जाता येत नाही आम्हाला। लवकर प्लॅन सांग काय ते। तू मैत्रिणींकडे काय काय मज्जा केलीस कळलंय मला, तुझ्या मैत्रिणींकडे। पुन्हा नवीन डाव मांडतेस, पुन्हा सगळ्यांना फसवू पाहतेस, गोड बोलून चांगलं वागून। तू मैत्रिणींकडे गेली नव्हतीस कळलंय मला, कुठे गेलीस म्हणून सांगणारस, नाही तर मी शोधून काढेनच। आता सापडली असतो, आता नाही सुटलं। तीन चार पाच। बाबा तुम्ही जेल मध्ये अडकलात, आता तुम्हाला तीन डाव बसावे लागणार। काय करणार, असेच तसे पडलेत। तू घोळ घालून ठेवलास, आता अरुणला एकट्यालाच खेळावं लागणार बघ। हो
बाबा आता तुम्ही अडकलात, आता आम्ही दोघ आणि काका एकटाच. डोलत होती तुळस माहेरच्या अंगणात, डोलत होती तुळस माहेरच्या अंगणात, विंदींसाठी फुलेन सासरच्या वृंदावनात. मी कशी अडकेन, मी तर सुटले. आणि तुला कोणी सांगितलं की मी या मैत्रिणींकडे गेले? माझ्या काय फक्त याच मैत्रिणी आहे. मी देवळात जाते ना, तिथल्या माई आजी या सुद्धा माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडे गेले होते, यांच्याकडे. अरे वा, आता आपली पण तीन निळी गाव झाली हे बघा. हे आता आम्ही पण घर बांधणार बघा. बाबा तर तुम्ही नाही, मी खेळणार. तुम्ही जेल मध्ये आहात ना, आधी मी मग अरुण काका. ए असं कसं? अरे मी एकटा कसा खेळणार, मला पार्टनर नको. अरे अरुण काका, पण तुझा पार्टनर जेल मध्ये. अरे मग पैसे घ्या ना, पैसे भरून जेल मधून सुटता येत ना. पैसे घ्या आणि सोडा विवेकला. म्हणजे तू लाच देणार? अरे लाच नाही रे, दंड. जामीन भरणार आणि सोडवणार विवेकला. ये घे पैसे, भर बँकेत. खेळ रे तू खेळ, आणि असा डाव खेळ ना की नशीब उघडलं पाहिजे. कमान दादा, आता तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कमान. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहाचा व्यवहार दहा दहा. शेअरच्या रकमेचे व्याज मिळाले 1750. येस. दे 1750. दे. तोंडगोड करा, तोंडगोड करा. अरे वा वा वा, थँक्यू. मोहित बाबा ना तुमची कापी. Yes, तुम्हाला कापी आणा नो, ही घ्या कमी साखरेची. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. ए असं काय करताय? सगळ्यासाठी थकलत की काय? मंगळागौरीला रात्रभर जागरण करायचं असतं,
विसरलत वाटत? विसरलो नाहीये काकू, पण सगळ्यांची बॅटरी डाऊन झालीय, कोण काय करणार? मला काय वाटतंय, मस्त पैकी चहा किंवा कॉफी होऊन जाऊ दे. मी करते दमलाय, तुम्ही पण मी करते. कॉफी तयार आहे सगळ्यांसाठी. या या लाजू नका, लाजू नका, या या या. अरे या या, लाजतात ते सगळे. वाटा वाटा सगळ्यांना, सगळ्यांना वाटा, मस्त सगळ्यांना वाटा. इतकी छान कॉफी केली आहे मी. आम्ही 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 याला कॉफी दे रे. कशी झाली सांग आणि पी ना, पी रे. मला लास्ट कॉफी पेरला मस्त झाली. पोरानो छान झाली रे कॉफी. जायफळाचा वासही अगदी मस्त लागलाय. चालायचं कॉफी देऊ आता निघा. असं काय बोलतेस, कोणी न सांगता कॉफी करून आणली आहे त्यांनी. गुणी आहेत ही मुलं. आई मंगळा गौरे म्हटलं, कॉफी करण्या इतकी कामं तरी पुरुषाने करायलाच हवी. आणि नुसतं कॉफीवरती भागणार नाही आ, तुम्ही जे काही केलंयत ना त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आहे. ए ताई माई अक्कांनो, अगं जी काही शिक्षा आहे ती देऊन टाका आता आम्हाला एकदाची, आणि मोकळं करा यातून. नाही का ग श्रेया? खरंच सांगा ना, काय पनिशमेंट होती? सांगू प्लीज. सगळ्यांसमोर नको. चला उठा उठा. उठा 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 काय काय युद्धाला पाठवतेस? उठा उठा असं जेव्हा झालं घाणेरडा विनोद मारून. उठा आता. अरे पनिशमेंट काय ते तरी सांग. तुम्ही झिम्मा खेळायचं. झिम्मा? एवढं सोपं लागेल ना? सोपं लागेल, इतकं सोपं काहीतरी राहिली की सोपं आहे. Bye.
आमची फुगडी पहा, पातरी पहा नाहीतर उठून जा, आमच्या फुगडीला जागा द्या, जागा द्या, आमच्या फुगडीला जागा. शेवटी सगळे एकत्र आलेच. मनात होत ते खरं झालं. फार वेळ नाही राहणार आहे असं. सगळं एका झटक्यात घुसळून टाकीन. देवा अगाध आहे तुझी करणी. पुन्हा सगळं छान नीट नेटक केलंस तू. पुन्हा एकदा तुझ्यावर टाकलेल्या विश्वासाला जागून तुझ्या पायावर डोकं टेकवायला लावलंस. आता तुझ्याकडे एकच मागणं. हे चित्र ज्याप्रमाणे आनंदी तेजपुंज आहे तसच राहू दे. हे घर आता असंच आनंदी राहील कायमच. सगळं सोपं वाटतं ना तुला की मॅम? तुझ्या मनाप्रमाणेच सगळं होईल असं वाटतं. किती फिरशील तू आणि किती फिरवशील. कधी ना कधी थकशील.